हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या आपल्या या सभेमध्ये या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सर, रितेशजी गावंडे, किशोरजी वानखेडे या ठिकाणी उपस्थित, संदीपजी जोशी, अर्चनाताई डेहनकर, राजूजी हडप, नंदाताई जिचकार, रमेशजी सिंगारे, मुन्नाजी यादव, प्रमोदजी चिखले, विजयजी चुटेले, लताताई काळघाय, संदीपजी गवई, लक्ष्मीताई यादव, पल्लवीताई शामकुळे, मीनाक्षीताई तेलगोटे, मंगलाबेन पटेल, रमेशजी भंडारी, शरदभाऊ जिचकार, विष्णुजी सांगदे, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मला या ठिकाणी पोचायला बराच उशीर झाला त्याबद्दल मी आपली माफी मागतो. पण आज सोलापूर, गोंदिया असं करत करत पार्श्वनी पार्श्वनीवरनं डिप्टी सिग्नल आणि डिप्टी सिग्नलवरनं मी या ठिकाणी आलो, त्यामुळे इथे पोचायला मला बराच विलंब झाला. खरं म्हणजे सर्व विषय आपल्यापुढे मांडण्यात आले आहेत. आपल्याला कल्पना आहे की 19 तारखेला लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि विकास पुरुष ज्यांनी या नागपूरचा चेहरा मोहरा बदलवला असे माननीय गडकरी साहेब हे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्याकरता लोकसभेचे उमेदवार म्हणून या ठिकाणी आले आहेत. बंधू भगिनींनो, लोकसभेची निवडणूक ही देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. ही निवडणूक महानगरपालिकेची किंवा विधानसभेची निवडणूक नाही आहे. तर हा देश कोणाच्या हाती द्यायचा, कोण या देशाला सुरक्षित ठेवू शकतं, कोण या देशाला विकसित करू शकतं याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे. आणि या निवडणुकीमध्ये दोनच पर्याय आपल्या समोर आहेत. देशाचं नेतृत्व विश्वगुरु असलेले, ज्यांना संपूर्ण विश्वात मान्यता आहे, असे विकासाचा महामेरू असलेले आपले नरेंद्र मोदीजी यांच्या हाती द्यायचं, की ज्यांनी स्वतःच्या परिवारापलीकडे कशाचाही विचार केला नाही त्या राहुल गांधी यांच्या हाती द्यायचं याचा निर्णय करण्याची निवडणूक आहे. आणि खऱ्या अर्थानं माननीय नितीनजी गडकरी मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळातले एक सरसेनापती आहेत, की ज्यांनी देशामध्ये अतिशय उत्तम काम करून मोदी सरकारचं नाव उंच केलं आहे. केवळ नागपूरचा चेहरा बदलला असं नाही, देशभरामध्ये गडकरी साहेबांनी केलेली विकासाची कामं, त्यांनी केलेले रस्ते हे आपण सगळे पाहतो. 2014 साली तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली आणि नितीनजींच्या सोबत या महाराष्ट्रामध्ये आणि नागपूरमध्ये मोठं परिवर्तन आम्ही केलं. आज नागपूरमध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते आहेत. आज नागपूरमध्ये पिण्याच्या पाण्याची 24/7 योजना आहे. आज नागपूरमध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी मेट्रो आहे, या ठिकाणी इलेक्ट्रिक बसेस आहेत, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण काम केलेलं आहे. आज नागपूर एक एज्युकेशन हब झालेला आहे. नितीनजींचं विजन आहे, आम्ही प्रयत्न केला आणि त्या काळामध्ये एम्स नागपूरला आलं, IIM नागपूरला आलं, IIIT नागपूरला आलं, सिम्बायोसिस नागपूरला आलं, लॉ स्कूल नागपूरला आली, वेगवेगळ्या प्रकारच्या या आयकॉनिक इन्स्टिट्यूशन आपण नागपुरात आणल्या. या इन्स्टिट्यूशनमध्ये आपले मुलं शिकतात आणि त्या मुलांना एक चांगलं भविष्य आणि भवितव्य मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, जगामध्ये रोजगार आणि उद्योग हा त्याच ठिकाणी तयार होतो ज्या ठिकाणी चांगल्या शिक्षण संस्था असतात, जिथे मानव संसाधन असतं त्याच ठिकाणी खऱ्या अर्थानं नोकऱ्या तयार होतात. आणि ते मानव संसाधन तयार करण्याचं काम आपण केलं. मिहानच्या माध्यमातून नितीनजींच्या नेतृत्वात आपल्या नागपूर शहरात आणि जिल्ह्यात 68,000 लोकांना आपण नोकऱ्या दिल्या.
आणि बिहारमध्ये देशातल्या 6 प्रमुख आयटी कंपन्या आणल्या. आज देशामध्ये 6 च्या 6 जगातल्या आयटी कंपन्या केवळ भारतात 2 शहरांमध्ये आहे, एक पुण्यामध्ये आणि दुसरी नागपूरमध्ये. आज आमच्या नागपूरच्या 1000 इंजिनियर्सला या आयटी कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाल्या, त्यांच्या हाताला काम मिळालं. बंधू भगिनींनो, मुख्यमंत्री म्हणून मी निर्णय घेतला. नागपूरमध्ये वर्षानुवर्ष काँग्रेसचे लोक सांगायचे, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्याला आम्ही मालकी हक्काचा पट्टा देऊ. 3 पिढ्या गेल्या पण त्यांनी मालकी हक्काचा पट्टा दिला नाही. मी मुख्यमंत्री म्हणून निर्णय केला, नागपूर सहित महाराष्ट्रामध्ये जो झोपडपट्टीत राहतो आहे, तो ज्या ठिकाणी राहतो आहे त्याच ठिकाणी त्याला मालकी हक्काचा पट्टा दिला जाईल. नागपूरमध्ये आपण सुरुवात केली, 50,000 पेक्षा जास्त लोकांना या ठिकाणी मालकी हक्काचा पट्टा आपण दिला. आज या ठिकाणी आपल्या लक्षात आलं, गुजरवाडी सारखा आपला इलाका हा सरकारी जागेवर नाही आहे, खाजगी जागेवर आहे. लोक म्हणायचे इथे मालकी हक्काचा पट्टा मिळूच शकत नाही, पण आपण सरकारचे सगळे नियम बदलले आणि त्या ठिकाणी खाजगी जमिनीवरही मालकी हक्काचा पट्टा देता येईल अशा प्रकारचा नियम तयार केला. त्यामध्ये गुजरवाडीचं नाव टाकलं. आता गुजरवाडीचं आपण पूर्ण मोजणी केली आणि लवकरच त्याही ठिकाणी मालकी हक्काचा पट्टा आपण देणार आहोत. या ठिकाणी 12 सिग्नलचा एरिया आहे, त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात पट्टे दिले. आता रेल्वेच्या जागेवरचे काही पट्टे बाकी आहेत, पण चिंता करू नका, त्याही संदर्भात रेल्वे विभागाशी बोलणं चाललं आहे. त्याही ठिकाणी आपण लवकरच मालकी हक्काचे पट्टे देणार आहोत. गरिबाला मालकी हक्काचा पट्टा द्यायचा आणि त्यासोबत कच्चं घर असेल तर घर बांधण्याकरता 2,50,000 रुपये त्याला द्यायचे अशा प्रकारची योजना आपण या ठिकाणी आणली. मोदीजींनी या देशामध्ये 10 वर्षामध्ये एक चमत्कार केला आणि मोदीजींनी देशातल्या 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर आणलं, त्यांना गरिबीतनं बाहेर आणलं. जगाच्या पाठीवर लोक म्हणतात हे कसं शक्य झालं, 10 वर्षात 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर कसं काढलं. बंधू भगिनींनो, मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला, भ्रष्टाचार बंद केला, गरिबाचा पैसा गरिबापर्यंत पोचला पाहिजे ही व्यवस्था उभी केली आणि म्हणून आज देश बदललेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आज देशामध्ये मोदीजींनी 20 कोटी लोक जे झोपडीमध्ये राहायचे त्यांना पक्कं घर दिलं, 50 कोटी ज्या घरांमध्ये त्या ठिकाणी चुलीवर स्वयंपाक व्हायचा त्यांना गॅस दिला, 55 कोटी लोक ज्यांच्या घरी माता भगिनींना शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय दिलं, 60 कोटी लोक ज्यांच्या घरी स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर देखील पिण्याचं पाणी पोचलं नव्हतं त्यांच्या घरी नळाने पिण्याचं शुद्ध पाणी पोचवलं, 55 कोटी लोक जे गरीब आहेत ज्यांना इलाजाकरता त्या ठिकाणी पैसा नाही आहे, आयुष्यमान भारतची योजना आणली आणि या योजनेच्या माध्यमातून त्यांना सर्व प्रकारचे उपचार हे मोफत देण्याचा निर्णय केला. आपण बघितलं असेल आपल्या गडकरी साहेबांनी देखील या नागपूरमध्ये 1000 लोकांचे ऑपरेशन केले, कोणाचं हार्टचं ऑपरेशन, कोणाचं किडनीचं ऑपरेशन, कोणाचं खुब्याचं ऑपरेशन, कोणाचं गुडघ्याचं ऑपरेशन, हे सगळे ऑपरेशन माननीय गडकरी साहेबांनी मोदी साहेबांनी मोफत या ठिकाणी केले. गरिबाला त्या ठिकाणी खर्च लागू नये हा प्रयत्न माननीय मोदीजींनी त्या ठिकाणी केला. एवढंच नाही, आज आपण पाहू शकतो वयोश्री सारखी योजना आली आणि वयोश्री योजनेच्या अंतर्गत माननीय गडकरी साहेबांनी मोदीजींच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये कॅम्प घेतले. या योजनेमध्ये घरचे जे आमचे बुजुर्ग आहेत, कोणाला चष्मा पाहिजे असेल तर चष्मा, कमी ऐकू येत असेल तर कानाचं यंत्र, दात नसेल तर कवळी, चालण्याकरता स्टिक, खाली बसता येत नसेल तर कमोड, अशा विविध वस्तू मोफत देण्याचं काम या ठिकाणी झालं. जे आमचे दिव्यांग होते ज्यांना कालपर्यंत चालता येत नव्हतं त्यांना प्रॉस्थेटिक लेग, त्यांना कृत्रिम पाय या ठिकाणी नितीनजींनी लावून दिला, हात कृत्रिम लावून दिला. अरे जे लोक कालपर्यंत चालू शकत नव्हते ते मोटरसायकलची किक मारून मोटरसायकल चालवायला लागले, एवढा आमच्या दिव्यांगांना या ठिकाणी फायदा झाला.
आज आमचे रिक्षा चालवणारे जे लोक होते त्यांना ई रिक्षा देण्याचं काम मोदीजींनी केलं, त्यांना ई रिक्षा देण्याचं काम नितीनजींनी केलं. नितीनजींनी सांगितलं की कोणीही या ठिकाणी अशा प्रकारे शारीरिक श्रम आणि जनावराचं जीणं जगणार नाही आणि त्यांनाही चांगलं जीणं मिळालं पाहिजे, मोदीजींनी आणि नितीनजींनी केलं. आणि आता तर मोदीजींनी सांगितलंय प्रधानमंत्री सूर्यघर योजना आणली आहे, 1 कोटी लोकांचं रजिस्ट्रेशन झालंय, या सगळ्या लोकांच्या घरावर सोलर लागणार आहे आणि 300 युनिट पर्यंतची वीज ही त्या सगळ्या लोकांना मोफत मिळणार आहे आणि हळूहळू सगळ्यांच्या घरावर सोलर लावून हा मोफत विजेचा कार्यक्रम मोदीजी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. बंधू भगिनींनो, मोदीजी आणि नितीनजी एक अशी जोडी आहे की ज्या जोडीने खऱ्या अर्थानं देशामध्ये परिवर्तन घडवलं आहे. आज ज्यावेळी काँग्रेसजवळ कुठला मुद्दा उरत नाही त्यावेळी ते सांगतात की भारतीय जनता पार्टी निवडून आली तर हे संविधान बदलतील. माझा सवाल आहे, भारतीय जनता पार्टी जर संविधान बदलणार असते तर जोगेंद्र कवाडे सर भारतीय जनता पार्टी सोबत आले असते का? सुलेखाताई आले असते का? रामदास आठवलेजी आले असते का? अरे आमच्या मोदीजींनी तर सांगितलं, मला गीता बायबल कुराण पेक्षा देखील महत्वाचं भारताचं संविधान आहे, कारण या संविधानामुळे चहा विकणारा पोर्या आज देशाचा प्रधानमंत्री आहे. आणि मोदीजींनी ज्यावेळी NDA चं नेतृत्व स्वीकारलं त्यावेळी पहिल्यांदा संविधानाची पूजा केली आणि त्यानंतर NDA चं नेतृत्व स्वीकारलं. आणि म्हणून बंधू भगिनींनो, एकीकडे केवळ स्वतःचा विचार करणारा काँग्रेस पक्ष आहे, ज्या काँग्रेस पक्षामध्ये केवळ आपल्या परिवाराचा विचार होतो, तुमचा आमचा विचार या ठिकाणी होत नाही, सामान्य माणसाचा विचार होत नाही, त्या ठिकाणी केवळ भ्रष्टाचार आहे, अनाचार आहे, दुराचार आहे, अशा प्रकारचा काँग्रेस पक्ष आहे. आणि दुसरीकडे मोदीजींच्या नेतृत्वातली महायुती आहे ज्याच्यामध्ये सर्व देशाभिमानी समाजाभिमानी लोक एकत्रित आले आहेत आणि गरीबाचं मध्यमवर्गीयाचं कल्याण करण्याकरता आम्ही एकत्रित आलो आहोत. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, वारंवार तुमचे आशीर्वाद मला देखील प्राप्त होतात, गडकरी साहेबांनाही प्राप्त होतात, आम्ही देखील 24 तास तुमच्याकरता काम करतो, 24/7 सामान्य जनतेची सेवा करतो. आम्ही आपला धंदा केला नाही, आपल्या संस्था काढल्या नाही, आपली स्वतःची तिजोरी भरली नाही, 24 तास सामान्य माणसाच्या जीवनात काय परिवर्तन होईल असाच प्रयत्न या ठिकाणी आमचा असतो. आणि म्हणून तुमचे आशीर्वाद हवे आहेत. येत्या 19 तारखेला ज्यावेळी आपण माननीय गडकरी साहेबांच्या कमळाची बटन दाबू, गडकरी साहेबांनाही वोट मिळेल आणि मोदीजींनाही वोट मिळेल, पुन्हा 5 वर्षाकरता मोदीजी देशाचे प्रधानमंत्री होतील. आणि मोदीजींनी सांगितलं, पिछले 10 साल ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है. नागपूरला मोदीजी आले होते, म्हणाले 10 वर्षात तुम्ही एवढ्या योजना सांगताय, या सगळ्या योजना म्हणजे हॉटेलमध्ये गेल्यावर स्टार्टर असतं तशा आहेत, थाली तर अजून यायची आहे, ती थाली तुम्हाला पुढच्या 5 वर्षात मी देणार आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये या देशातला गरीब असेल, या देशातला दलित असेल, आदिवासी असेल, OBC असेल, अल्पसंख्याक असेल, या देशातला शेतकरी शेतमजूर असेल, प्रत्येकाच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून होणार आहे. आणि म्हणून तुमचा आशीर्वाद मोदीजींच्या पाठीशी ठेवा, तुमचा आशीर्वाद गडकरी साहेबांच्या पाठीशी ठेवा, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा, आमच्या सगळ्यांच्या पाठीशी ठेवा, एवढीच विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय भारत.